पुणे अयोध्या रेल्वेचं बुकिंग जूनपर्यंत फुल झालंय. अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वे तिकीट मिळणं मुश्किल झालंय. पुणे अयोध्या आस्था रेल्वे जूनपर्यंत वेटिंग दाखवत आहे. आतापर्यंत पुण्यातून अयोध्येला 4 रेल्वे सोडल्या. या 4 ट्रेन फुल झाल्या. मुंबईतून आंगणेवाडी यात्रेला जाण्यासाठी मध्य रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील लोकमान्य टर्मिनसवरून करमळी दरम्यान या विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. 1 मार्चला LTTE ते करमळी आणि 3 मार्चला करमळी ते LTTE या विशेष रेल्वे धावतील. डोंबिवली श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीतील देवदेवतांच्या पुतळ्यांची भव्य शोभायात्रा निघाली. तिरुपती तिरुमला देवस्थान आणि खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशननं या महोत्सवाचं आयोजन केलं. पुण्याच्या भोर तालुक्यात रोहिणेश्वर किल्ल्यावर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वागजाई माता मंदिरात माघी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी किल्ल्यावरच्या पायवाट मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या तालावर काठी पालखीची मिरवणूक निघाली. तसंच मंदिरात महाआरती, मूर्तीपूजन, अभिषेक असे विविध धार्मिक विधी पार पडले. आंबेगावच्या धामणीत म्हाळसाकान खंडेरायाचा यात्रा उत्सव सुरू झाला. यावेळी नवसाची जागरण करत भाविक उत्साहात सहभागी झाले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मनमाडमध्ये संत रविदासांची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी अश्वरथातून शहरातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले.